आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 10 मध्ये सुविधांची वाणवा, घाणीची आणि दुर्गंधीचा विद्यार्थ्यांना होतोय त्रास. इचलकरंजीच्या नगरपालिका शाळा क्रमांक 10 मध्ये आवश्यक सुविधांची वाणवा आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीचा विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत आहे. नगरपालिकेची आनंदी कर्वे शाळेकडे इचलकरंजी नगरपालिकेच्या शिक्षण विभागाचं लक्षच नाही असं दिसतंय. एवढंच नव्हे तर ही शाळा एका लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानापासून 500 मीटर अंतरावर आहे. या शाळेतील शौचालय पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे. लहान मुलांचे शौचालय बंदच असून पुरेसे पाणी नसल्याने घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरले. दुर्गंधीनी विद्यार्थ्यांचा जीव कासावीस होण्याची वेळ आली आहे. शाळेच्या पटांगणाचा वापर स्टोर रूम सारखा केला जातोय. या ठिकाणी चक्क ड्रेनेजच्या पाईपलाईन टाकण्यात आल्यात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळायचं कुठं असा प्रश्न पडतो. गंभीर बाब म्हणजे या ड्रेनेजच्या पाईपमध्ये परिसरातील भटक्या कुत्र्यांनी वस्ती केली आहे. नुकतेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक मुलगा गंभीर झाल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा विद्यार्थ्यांना मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकवर्गातूनही मोठी चिंता व्यक्त करण्यात येते. पालिकेच्या प्रशासनानं तातडीने या प्रश्नी गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी पालक वर्गातून होतीये. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.